नमस्कार, एका विशेष कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना, आणि त्यांना जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांची काय नेमकी भेट झाली, काय चर्चा झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. दोन अत्यंत महत्त्वाचे प्रवाह, शिवशक्ती आणि भीमशक्ती, या दोन प्रवाहांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने मोठी उलथापालथ केलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने मतांची जमवाजमव केली होती, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झालेला मोठा पराभव आपण सगळ्यांनी जाणला होता. परंतु त्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीत मात्र वंचित बहुजन आघाडीला तेवढ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी जी मतं घेतली होती त्या मतांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जवळपास डझनवर मतदारसंघ गेलेले आपण पाहिले. त्यामुळे आता जाणून घेऊया प्रकाश आंबेडकर. मी थोडीशी दुरुस्ती करतो. हो, की आम्हाला मिळालेल्या मतामुळे BJP 32 आमदार पडले. बरोबर आहे, हे कोणीच एक्सेप्ट करत नाही की आमचं उभं राहणं हे काँग्रेस आणि NCPला नुकसान झालेलं नाही, तर असणारं BJPला नुकसान झालेलं आहे. 32 जागा ते हारलेत. मग उद्धव ठाकरेंबरोबर आज काय नेमकी तुमची चर्चा झाली? ते उद्धव ठाकरेंबरोबरची जी आजची बैठक त्यांनी बोलवली होती आणि निमंत्रण दिलं होतं, आम्ही 26 डिसेंबरला दादर टीटीला जे धरणं करणार आहोत NCR आणि CACAच्या विरोधात, बरोबर, त्याच्या संदर्भातली होती. त्यांना कुठेतरी असं एक भीती वाटते की अशी जी आंदोलन चाललेली आहेत, या आंदोलनामध्ये RSS BJPचे किंवा इतर फ्रिंज एलिमेंट्स आहेत त्यांचे कार्यकर्ते घुसून दंगल घडवतील, आणि दंगलीच्या याच्यामुळे जी काही महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था जो आहे व्यवस्थित चालला आहे त्याच्यामध्ये बिघाड येण्याची शक्यता आहे, आणि म्हणून दक्षता घ्यावी ह्यासाठी त्यांची आज बैठक होती. आणि आम्ही त्यांना असं आश्वासन दिलं की आम्ही, तुम्ही आमचे व्हिडिओज बघितले म्हणजे सोशल मीडियावरचे मेसेजेस जर बघितले तर त्या मेसेजेसमध्ये आम्ही असणारं यावेळेस जाणीवपूर्वक मुसलमान बाधित आहे का, इफ त्याच्यावरती परिणाम होणार आहे का NCERT नॅशनल रजिस्ट्रेशनचा, तर निश्चितपणे होणार आहे. पण जी चर्चा होत नाही आहे त्याच्यामध्ये की हिंदूंवरती असणारं जे काही याच्यामधली परिणाम होणार आहे त्याची अजिबात चर्चा नाही आहे, आणि ते हायलाईट करण्यासाठी आमचा हा मोर्चा आहे. बरोबर, की मुसलमानाबरोबर ह्या देशातला 40% हिंदू जो आहे तोही इफेक्ट होणार आहे, आणि ते आसामच्या ह्याच्यावरनं आपण दिसतोय की 19 लाख बाधित त्या ठिकाणी झाले, 19 लाखापैकी 5 ते 6 लाख फक्त मुसलमान आहेत, उरलेले सगळे हिंदू आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि नामशूद्राची संख्या त्याच्यामध्ये मोठी आहे. बंगालमधनं आलेल्यांची संख्या मोठी आहे, बिहारमधनं गेलेली त्यांची संख्या मोठी आहे, उत्तराखंडमधनं आलेली त्यांची संख्या मोठी आहे. तेव्हा हा जो हिंदू आहे बाधित झालेला त्याची कुठेही चर्चा नाही आहे, आणि BJP आणि RSS सारखं ग्राउटिंग करायला बघतंय, लोकांच्या मनावरती बिंबवायला बघतंय की याच्यातनं फक्त मुसलमान बाधित होतील, याच्यात मुसलमान बाधित होणार नाही. तर 1857 बंडामध्ये जे ज्यांना आपण पिंडारीस म्हणत होतो आणि त्याच्याचबरोबर असणारा कबिला म्हणून जो होता की ज्याला कधीच ब्रिटिश ताब्यामध्ये घेऊ शकले नाही, किंवा आदिवासी भागांवरती कधीही त्यांनी ताबा मिळवला नाही, भटक्या विमुक्त, आज त्यांना असणारा भटक्या विमुक्त आणि डीनोटिफाईड ट्राईब असणार म्हणतोय, हा 14% पॉप्युलेशन आहे. तेव्हा हा 14% असणारा इफेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं असणारं ट्रायबल पॉप्युलेशन आहे की जी ट्रायबल पॉप्युलेशन दोन्ही मिळूनच असतात 30% होतात, आणि त्याच्यानंतर मग आलुतेदार बलुतेदार आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर धनगर समाज आपण असणारा घेतला तर एक धनगर समाज हटकर जो आहे तो गावामध्ये बसला आणि दुसरा जो मेंढपाळ आहे तो गावोगाव फिरत असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे डॉक्युमेंट नाही, आजही त्याला गाव नाही, आजही त्यांच्या आधार कार्ड काहीच नाही आहे, ते असणारा त्यांचा संसार रस्त्यावरती असतो. तेव्हा हा जो हिंदू इफेक्ट होणार आहे त्याच्याबद्दलची चर्चा कोणीच करत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व हे मराठा नेतृत्व असल्यामुळे ते मराठ्यांचंच हित बघतात, उरलेल्यांचं हित त्या ठिकाणी बघतच नाही ते, आणि म्हणून म्हटलं की या सगळ्या समूहांचं हित
लोकांसमोर यावं म्हणून आम्ही हा धरणा कार्यक्रम करतोय, तेव्हा शांततेने होणार नाही. पण आपण ज्या पद्धतीने शांतता राज्यामधली असो किंवा देशातील असो, ही सातत्याने धोक्यात येताना दिसते. हा नागरिकत्व संशोधन विधेयक असेल किंवा NRC असेल, हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे आता तितकाच महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातला कोरेगाव भीमा सगळा त्याभोवती जो तणाव आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आता या सरकारने, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने पहिल्यांदा असं घडलेलं आहे की संभाजी भिडे आणि अन्य जे महत्त्वाची नावं आहेत या सगळ्या याच्यामध्ये, बिलीन एकबोटेंसारखं नेतृत्व आहे आक्रमक, यांना जिल्हाबंदी केलेली आहे. प्रश्न असे आहे त्याच्यामध्ये, एक लक्षात घ्या की मिलिन एकबोटे किंवा भिडे यांच्यावरती मोक्याची कारवाई मोका लावावा म्हणून असणारा कारवाई झाली होती ना, ती थांबवली कोणी? NCPच्या नेत्याने थांबवली. दोषी त्यावेळेस होते ते. NCPचे कोण नेते तुम्ही तुम्हाला म्हणायचे? नाही, मी कोणाचं नाव घेत नाहीये, पण NCPच्या नेते सांगलीतले एवढं तरी तुम्ही म्हणू शकता ना. नाही, कोणी असेल त्याच्यामध्ये मी कोणाचं नाव घेत नाहीये. NCPच्या नेत्याने थांबवली, ती कागदपत्रही त्यावेळेस मी बाहेर काढली होती. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आत्ताच्या ह्याच्यामध्ये एप्रिहेंड असताना चाललेलं आहे की 1 तारखेला काहीतरी घडेल अशी असताना परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की देशभरामध्ये काही होण्याची शक्यता आहे का? तर माझं म्हणणं आहे. दुर्दैव ह्या देशामधली असणारी आर्थिक व्यवस्था कोणीही चर्चेला घेत नाही. काँग्रेस माझं मुळात म्हणणं असं आहे की ज्यांनी हे सगळं उचललं पाहिजे होतं, बिंग अ लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी आणि जे काही BJPच्या विरोधामध्ये हवा जाते त्यावेळेस बेनिफिशरी काँग्रेस होते, त्यांनी काहीही बोलायचं ठरवलं नाही आहे. म्हणजे या वर्षी आपण असायला बघितलं तर गव्हर्नमेंट कलेक्शन जे आहे, रेव्हेन्यू कलेक्शन जे आहे आणि स्टॅटिक एक्सपेंडिचर जो आहे, म्हणजे तुम्हाला करावाच लागतो, म्हणजे जुन्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर प्लॅन्ड आणि नॉन प्लॅन्ड. बरोबर. नॉन प्लॅनची गरज नाही का तो तुम्हाला करावाच लागतो, ज्याची प्लॅनिंग करण्याची गरजच नाही, दॅट्स अ बिल्ट इन एक्सपेंडिचर आहे. तेवढी सुद्धा आज गंगाजळी जमत नाही आहे. त्याच्यामुळे या सरकारला अत्यंत महत्त्वाचे आहे. या सरकारला स्वतःच अपयश लपवायचं असेल आणि अपयश लपवण्यासाठी त्यांनी NRC सारखं इश्यू काढला, त्यांनी असणारं सिटिझन अमेंडमेंट बिल आणलं. माझं या सरकारला आव्हान आहे की त्यांनी जाहीरपणे सांगावं की सिटिझनशिप ॲक्टचं Section 5 या प्रमाणात ज्याला कोणाला सिटिझन पाहिजे तो अर्ज करू शकतो की नाही. तो करू शकत असेल तर मग तुम्हाला अमेंडमेंटची गरज काही आहे? कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही त्यावेळेच्या सरकारची सरकारचं आहे. नाही बाळासाहेब, तो जितका महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्या जोडीला कोरेगाव भीमाचा हा जो मुद्दा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्या पद्धतीने संभाजी भिडे मिलिन एकबोटे यांनी आक्रमकपणे तो सगळा मुद्दा लावून धरला होता आणि आता नंतर शरद पवार यांनी एल्गार परिषदेतले जे महत्त्वाचे नेते या सगळ्या प्रकरणात अडकलेले आहेत त्यांच्या संदर्भात विधान केल्यानंतर ही चर्चा आता वाढलेली आहे आणि अगदी समोर येऊन ठेपलेली आहे ती तारीख. एक तारीख आहे त्याच्यामध्ये की माझी आज उद्धव ठाकरेंबरोबर त्याच्याबद्दल बोलणं झालं. नेक्स्ट मीटिंगमध्ये आम्ही तो इश्यू घेणार आहोत. मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधानाच्या मारण्याच्या कटामध्ये आहेत इथपर्यंत पोलीस गेले होते. खरी गोष्ट आहे. बरोबर. आणि त्याची खूप चर्चा, म्हणजे असं होतं की जणू काही म्हणजे बऱ्याच नेत्यांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की 40 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये माझ्या एवढा क्लीनेस्ट कोणी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला हात टाकण्याचा प्रयत्न केला BJP नाही असं नाही, पण त्याच्या हाताला काहीच लागलं नाही. आता हा जो कटाचा भाग आहे
किंवा अशा रीतीने असताना काल पंतप्रधान दुर्दैव असं आहे की या देशातला पंतप्रधानसुद्धा खोटं बोलतो. माझं आव्हान आहे पंतप्रधानाला की अर्बन नक्षलवाद हा तुमच्या कुठल्या रिपोर्टमध्ये आणलाय तो सांगा आणि तो पब्लिश करा. अर्बन नक्षलवाद हा मी त्यावेळेस सांगितला होता की अर्बन नक्षलवादाच्या माध्यमातून यांनी लेबर लीडर्स जे आहेत त्यांना असणारा संपवण्याचा भाग केला किंवा अर्बन नक्षलवादच्या ह्याच्यामध्ये वडाळ्यामधला जी दोन माणसं पकडली त्यांच्याबद्दलची इतिहास त्यांनी हे करावं. तेव्हा हे एक नंबरचं खोटारडं सरकार आहे. यांच्याकडे काही नसेल तर शब्दप्रयोग करतात आणि फेकतात त्याच्यामध्ये. तेव्हा या सगळ्या ह्याच्यामध्ये शरद पवारांनी भूमिका घेतली की एल्गारचे असणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावरती असणारा कारवाई करावी. माझं म्हणणं तुम्ही अधिकाऱ्यांना कशाला धरताय? ते जर आदेशाचे वरून आदेशाला आणि करावं जसं मी आता म्हणतो की NCPच्या ह्याच्यामध्ये मिलिंद एकबोटे आणि भिडे ह्यांना असणारा मोका लागावा म्हणून पोलीस खात्यानेच दिलं होतं. राईट अप टू IGपर्यंत घेऊन गेलं होतं, DGपर्यंत घेऊन सगळ्यांनी होय म्हटलं. पॉलिटिकल लीडर्सनी त्याला असताना थांबवलंय. तेव्हा हा पॉलिटिकल लीडर कोण? त्याला पकडा, त्याला आतमध्ये घाला. पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे फॉर डुईंग रॉंग थिंग्स. तसंच आम्ही असताना पंतप्रधानांना म्हणतोय की तुम्हाला असताना हे जे अर्बन नक्षलवाद जे सांगितलेलं आहे ते कोणाचं आहे तेवढं तरी सांगा. कोणाचं बेबी आहे? कुठून आलेलं बाहेर आहे? कधी तुम्ही असणारा शोध लावला आहे सगळ्याचा? तेव्हा माझ्या दृष्टीने या सरकारला दंगली पाहिजेत, भयभीत झालं पाहिजे. एक चांगलं मी असं म्हणेन की या वर्षी म्हणजे एंडिंग ऑफ दिस इयर फार चांगलं झालं की लोक भयातून मुक्त झाले आणि स्वतःचं म्हणणं मांडायला लागले. याचं मी असणारा स्वागत करतो. या पंतप्रधानाला अजिबात भिण्याची गरज नाही. 5 वर्षानंतर त्याला आपल्याकडेच यायचं आहे किंवा ठेवायचं की त्याला काढायचं आहे हे आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे असणारं लोकांनी अजिबात घाबरू नये. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सरकारही वाचवायचं आहे, देशही वाचवायचं आहे, स्वतःलाही वाचवायचं आहे. तेव्हा या ज्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या माझ्या दृष्टीने असणारं सरकार डायव्हर्जन करायला बघत आहे. बाळासाहेब, तुम्ही एका पत्रकार परिषदेमध्ये काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी, अमित शहा, शरद पवार प्रभूतींच्या भेटीबद्दल सांगितलेलं होतं आणि त्यानंतर त्याविषयी जास्त काही बोललं गेलं नाही. तुमच्याकडे अशा पद्धतीचे रिपोर्ट्स खूप येत असतात आणि बऱ्याचदा ज्या ज्या वेळेस ते महत्त्वाचे असतात तेच फक्त त्यावेळेस मी लोकांपुढे मांडत असतो. आता माझं म्हणणं लोकांनी त्यांना विचारावं, तुम्ही चौघजण भेटलात कशासाठी, फॉर व्हॉट कॉज? पंतप्रधानांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भाषणावरनं बलुचिस्तान वेगळा करू शकतो मी असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. बरोबर, त्याच्यासाठी तुम्ही एकत्र बसलात का? की दुसरा तुमचा अजेंडा होता त्याच्यासाठी असताना तुम्ही सांगणार आहोत. दोन ऑपोजिट पार्टी एकमेकाशी भांडतात आहेत, ते एकत्र बसतील एक तर नॅशनल कॉजसाठी बसतील किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी. दुसरं तिसरं मला दिसतच नाही आहे. त्याच्यापेक्षा जी महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे हेनरी किसिंजर ॲट द एज ऑफ 96 93 इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्यानंतर एका काळच्या अमेरिकेच्या फॉरेन सेक्रेटरी कॉन्डोलिसा राईस, एका काळचे असणारे इंग्लंडचे असणारे प्राईम मिनिस्टर आणि अजून एक जण आणि प्राईम मिनिस्टर मॉर्गन नावाच्या असणाऱ्या संस्थेच्या एका कार्यक्रमाला येतात, एकत्र बसतात, फोटो सेशन होतं आणि कोणालाच काही कळत नाही. तेव्हा ॲट द एज ऑफ 96 की हेनरी किसिंजर हे त्यावेळेस नोन ॲज अँटी इंडिया, त्यांचा स्टँड म्हणजे 71 वॉर, त्याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टी, त्याच्या अगोदरच्या असणाऱ्या क्लासिफाईड डॉक्युमेंट्स जी उघड झालेली आहेत अमेरिकेतल्या सगळ्या चर्चेची, त्यामधली त्यांची भूमिका आणि त्यांची विधानं. त्याच्याबरोबर दुसरं एक असं आहे की एक मिनिट फक्त ऍड करतो की अमेरिकेचे म्हणजे सॉरी इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर आणि कॉन्डोलिसा राईस
हे दोन्हीही 2004 दंगलीच्या वेळेस तिथे प्राईम मिनिस्टर होते आणि या वॉरन सेक्रेटरी होत्या. या दोघांनीही पुढाकार घेऊन नरेंद्र मोदी यांना इंटरनॅशनल बॅन केला होता. आज ते दोघं हेनरी किसिंजर आणि मोदी हातात हात घालून बसतात आहेत. तेव्हा हे काय गुडप आहे याची माहिती असताना लोकांना कळली पाहिजे की त्याच्यामध्ये काय घडलंय. निश्चितच या विषयाची माहिती लोकांना कळली पाहिजे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे. एकूणच या सगळ्या भेटींची, या बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर सुरू असलेली आपली ही जी चर्चा आहे अशी सुरू राहणार आहे. पुन्हा आपल्या या बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर सुरू असलेल्या चर्चेत पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बाळासाहेब, आपण बोलत होतो की ज्या पद्धतीने सत्ताकारण राजकारण बदलत जातं आणि नवनवी समीकरणं उदयाला येतात, आपण महाराष्ट्रातलं जे सरकार आहे याचं समीकरण जे ते सुद्धा आपण सगळ्यांनी जवळून बघितलं की महिना दीड महिना ज्या पद्धतीने सगळा सत्तेचा खेळ सुरू होता आणि त्यानंतर एक नवीनच समीकरण आपल्या समोर आलं. आज तुम्ही यांना भेटल्यानंतर, उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर तुम्हाला काय अंदाज काय आला, काय फील आला, हे सरकार कशा पद्धतीने टिकेल किंवा पुढे जाईल? अजून खातेवाटपाच्या संदर्भातचा घोळ संपलेला नाही आहे. ते सरकार 5 चालावं ही माझी अपेक्षा आहे. काँग्रेस आणि NCP खातेवाटपावरनं भांडण चालते असं एकंदरीत दिसतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. खातेवाटप म्हणण्यापेक्षा कोण मंत्री व्हायचं आणि कोण मंत्री व्हायचं नाही याच्यावरनं असं चाललंय. मी असं म्हणेन की उद्धव ठाकरे हे आज ड्रायव्हर सीटमध्ये आहेत. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आज गरज आहे उद्धवची. बरोबर. उद्धवला ह्या दोघांची गरज नाही आहे हे माझ्यानंतर प्रेमायसेस त्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं. तर हे सरकार 5 चालले. उद्धव ठाकरे यांनी असणार तर कुठे कच खाल्ली आणि राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला अपर हँड होऊ दिलं तर मग डिक्टेशन चालू होईल आणि डिक्टेट करायला म्हणजे डिक्टेशन चालू होईल आणि डिक्टेटही चालू होईल. NCPच्या डिक्टेटमध्ये आणि डिक्टेशनमध्ये त्यांना सगळ्यांना मोकळा करून घ्यायचं स्वतःला चार्जेसपासून. बरोबर. अजित पवारांच्या आरोप मुक्तीपासून ती सुरुवातच झाली. सुरुवातच देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी दोघांनी जी शपथ घेतली होती त्यावेळेपासूनच ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर काँग्रेसचा जो अजेंडा आहे तो काँग्रेसचा अजेंडा जो आहे तो एक वेगळाच अजेंडा आहे की तो कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. त्यांचा जे घोळ चाललेला असतो नेहमीचा त्या सगळ्यांना घोळवत बसलेले आहेत अशी परिस्थिती. किती नरसिंहराव आणि केसरीजी ज्यावेळेस काँग्रेस आणि याच्यात सर्वे सर्व होते थंडा करके खाव ही त्यांची नेहमीची भाषा असायची. आता या ह्याच्यामध्ये सेना हे तडकाफडकी निर्णय घेणारा पार्टी आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या तडकाफडकीच्या निर्णयामध्ये हे थंडा खाणं बसत नाही असं मला त्याच्यामध्ये वाटते. त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होण्याची पॉसिबिलिटी एक मी असं बघतो. दुसरं मी असं म्हणेन की आज राज्याच्या राज्य चालले आहेत असं दिसतंय. पण माझ्या अंदाजानं दिस इज वॉट म्हणजे हे मी असं बघतोय की EVM जो काही आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि आज पिटिशनवरती पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत. 373 मतदारसंघामध्ये प्लस आणि मायनस हे मतं निघालेली आहेत. म्हणजे जेवढी पेटीत गेली पाहिजे तेवढी निघाली पाहिजेत, तेवढी निघाली नाहीत म्हणून असं रिपिटिशन आले. आम्ही ही इलेक्शन पिटिशन केलेलं आहे. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिलेले आहेत त्यांनी असं म्हटलंय की इलेक्शन कमिशन कॅनॉट बी दी पार्टीज. आता जे कॉन्स्टिट्यूशननी फक्त प्रेसिडेंट ऑफ इंडियाला जो नॉन प्रॉसिक्युशनचा अधिकार दिलाय तो ड्रॅगॉन माझ्या अंदाजाने इलेक्शन कमिशनला केलेला आहे.
आणि त्याच्यामुळे लोकांना रीट पिटिशन मार्फत इलेक्शन कमिशनला पार्टी करावं लागते अशी असणारी परिस्थिती. तेव्हा रीलुक आता सुप्रीम कोर्टाला करावं लागेल याचं कारण की बॅलेट वेगळं होतं आणि ई व्ही एम वेगळं आहे. हा एक भाग त्याच्यातला आहे. दुसरा भाग जे काही पास्ट करप्शन्स आहेत काँग्रेसच्या कालावधीमध्ये की जी इन्व्हेस्टिगेट केली नाहीत त्याच्याबद्दल प्राईम मिनिस्टर सेन्सिटिव्ह दिसतात आहेत असं मला दिसतं. म्हणजे ते तीन ठिकाणी उल्लेख केलं की याच्यापैकी मी कोणालाही बक्षणार नाही. आता हे जर त्यांचं स्टेटमेंट मनापासून असेल आणि माझं काही झालं तरी चालेल, पण या देशाला या नेत्यांनी जे अडचणीत आणलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणलेलं आहे, त्यांना मी बक्षणार नाही, त्यांना धडा शिकवणार, ही जर त्यांनी भूमिका घेतली तर मग उद्धव ठाकरेंचं सरकार धोक्यात आहे एवढं मी म्हणेन. का मग ही माणसं एनआरसी संदर्भातची किंवा सीएए संदर्भातची त्यांची जी भूमिका असेल ती या सरकारची महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारची जी भूमिका असेल त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ते माझं जे आज बोलणं झालं त्याच्यामध्ये की त्यांनी असं म्हटलं की आम्ही एनआरसी लागू करणार नाही. त्यावेळी म्हटलं ॲज अ पॉलिटिकल निर्णय म्हणून ठीक आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. बरोबर. पण म्हटलं कॉन्स्टिट्युशनली म्हटलं मी तुम्हाला एक धोका आहे त्याच्यामधलं दाखवतो. सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा आम्ही लागू करणार नाही असं जर म्हटलं तर म्हटलं 356 लागतं. त्याच्यामुळे तुम्ही का लागू करत नाही याचं म्हटलं तुम्हाला बॅकग्राऊंड तयार करावं लागेल. म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा धोका जर तुम्हाला टाळायचा असेल तर माझ्या राज्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला नाकारताना तुम्हाला तशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा करावा लागेल. तुम्हाला त्या पद्धतीचा युक्तिवाद करावा लागेल किंवा राज्याची परिस्थिती अशी आहे की बाबा ही थोडी सांभाळ द्या नंतर मी लागू करतो. म्हणजे यू विल हॅव टू बाय टाईम, राईट, जे वेळ मारून घ्यावी लागेल. बरोबर. आणि त्या संदर्भातलं त्यांनी असं मग पुढच्या वेळेस मला सांगितलं की आपण पुन्हा भेटून ती वेळ मारून कसं घ्यायचं त्याचं मी जरा थोडंसं चर्चा आपण करू. म्हणजे तुमची आता जवळीक तात्विक पातळीवर सुरू झाली. तात्विक पातळीवरती असं म्हणताय कुठलाही मुख्यमंत्री आला तर माझे संबंध म्हणजे उद्धवबरोबर मी पहिल्यांदाच बसलो असं नाही, बसलेलो आहे मी त्यांच्याबरोबर, पण प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ग्लॅमरच्या बाहेर आम्ही बसलो. त्याच्यामुळे ह्या बैठकी नव्या नाहीत. आता फक्त आजची बैठक सुद्धा कोणाला माहीत नव्हती. सामला कशी माहीत पडली मला माहीत नाही. ज्या पद्धतीने आपण सगळ्या वातावरणाकडे सध्याच्या बघतोय, एक एनआरसी आणि सीएए याच्यामुळे एक मोठा तणाव देशभर निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता 1 तारखेला काही तणाव होऊ नये कोरेगाव भीमा च्या निमित्ताने किंवा अन्य जातीय किंवा धार्मिक विद्वेष पसरू नये या संदर्भात काही तुमचं बोलणं झालं का उद्धव ठाकरेंबद्दल? बरोबर. नाही, त्या संदर्भात नाही झालं. या म्हणजे भीमा कोरेगावच्या संदर्भात नाही झालं. भीमा कोरेगावला मी असं सांगतो की लोक येतात आणि ते डिस्पर्स होतात. बरोबर. तिथे सभा विभाग काहीच नसते. त्याच्यामुळे ठरवलं तरच दंगल होईल, ठरवलं नाही तर त्याच्यातली दंगल होणार नाही. आणि आज माझ्या अंदाजानं एक RSSच्या ज्या अलाइड ऑर्गनायझेशन्स आहेत त्या अलाइड ऑर्गनायझेशनला थोडीशी भीती आहे की आपल्याला आता असताना बक्षलं जाणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की करण्याची त्यांची ताकद आहे का हिंमत आहे का तर आहे, पण हा एक फॅक्टर की आपल्या विरोधात काहीतरी होऊ शकतं त्या संदर्भातलं मायांदन थोडं आम्ही असं प्रिकॉशन पण आहोत, कॉशियस पण आहोत. आणि सर्व संघटना ज्या तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांशी संवाद साधतात, लोकांना लोकांचं प्रबोधन करतात, त्या सगळ्यांनी या विषयाकडे अत्यंत संयमाने आणि शांततेने बघितलं पाहिजे. 1 तारीख आहे, 1 जानेवारी आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. फक्त त्याच्यातली सांगतो आजूबाजूची जेवढी गावं आहेत त्या आजूबाजूच्या गावांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये होऊन जे मला सांगण्यात आलं त्या ह्याच्यामध्ये
की यावेळेस आम्हीच दक्षता घेणार आहोत की आमच्या गावांमध्ये काही होणार नाही ते. फार चांगली गोष्ट आहे आणि राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 2020 हे नवीन वर्ष येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा मधला तणाव जो आहे तो तणाव कमीत कमी व्हावा आणि तिथे सौहार्दाचं वातावरण राहावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने आपण करतो. धन्यवाद बाळासाहेब आपण आलात आणि या सगळ्या चर्चेमध्ये आपली मतं मांडलीत.